राहुरी शहरामधील पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. नगर परिषदेच्या पाणी प्रश्नाबाबत माहिती देताना तनपुरे यांनी विरोधकांकडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केलाय. नगर परिषदेची पाणी योजना जुन्या पद्धतीची असल्यामुळं अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. पाणी योजनेसाठी निधी प्राप्त करण्यासाठी राहुरी नगर परिषदेकडून प्रयत्न सुरूच आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती देऊन निधी मंजूर झाल्याची वल्गना करणारेच राहुरी नगर परिषदेच्या विरोधामध्ये आव्हानत आहेत. नगर परिषदेनं नुकतंच जोगेश्वरी आखाडा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलकुंभाची उभारणी केली आहे, असंही यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलंय. अधिकारी पण बदलले आहेत, नवीन अधिकारी आता जे मागचे पेंडिंग विषय त्याच्यात कसं करतले, नवीन विषय मात्र आता जे चालू केले आहे. आता येवल्या आखाड्यावरती पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. येवल्या जोगेश्वरी आखाड्याच्या नवीन टाकीमधनं आपण येवल्या आखाडा परिसरला दर 3 दिवसातून एकदा आता तिथं पाणी जातं. जोगेश्वरी आखाडा येवल्या आखाड्या परिसरामध्ये तनपुरेवाडीचा एक विषय आहे, तिथे एक पॅरेलल पाईपलाईन टाकण्याचा विषय तनपुरेवाडीला. तर पी व्ही सी टाकावे असे मागच्या मीटिंगचा ठराव आणि कामाचं टेंडर वगैरेपर्यंत ही प्रक्रिया गेलेली आहे, परंतु ते पी व्ही सी न करता नवीन तंत्रज्ञानुसार HDPE टाकावी असा थोडस 1-2 महिने लेट होईल. पण ती पण तनपुरेवाडीकरता एक राही मंदिरापर्यंत वेगळी पाईपलाईन टाकायची. आता काय होतं की राही आई मंदिरापर्यंत लोक पाणी घेतात, पुढच्या भागाला त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित मिळत नाही. पॅरल इकडे एक टाकली, इकडचं सप्लाय बंद झालं की त्यांना मग डायरेक्ट पुढे पाणी मिळत जाईल नवीन सप्लाय. अशा दृष्टीने ती एक लाईन प्रस्तावित आहे. तिचं टेंडर प्रक्रिया हे पी व्ही सी होती, पण ते न करता HDPE करावी असं आता परत मानस येणाऱ्या मीटिंगला परत तो ठराव घेऊन ती एक नवीन लाईन टाकण्याचा विषय आहे. आणि जोगेश्वरी आखाडा नवीन टाकी होता, पण ते आधुनिक मीटरनी पाणी द्यायचं आपला संकल्प आहे. त्यामुळे त्रास हा होतोच आहे. जुनी झालेली सगळी व्यवस्था आहे, तरी पण त्यात नवीन मार्ग काढून एवढं सुरळीत करता येईल तेवढा आपला प्रयत्न. मुख्याधिकाऱ्यांची बदली होऊन नवीन मुख्याधिकारी अनुप दुरे यांची नियुक्ती झाली आहे. अधिकाऱ्यांच्या बदलामुळे पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे शहरामध्ये 4-5 दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या प्रकरणी आपण दिलगिरी व्यक्त करतो, असंही यावेळी नगराध्यक्ष तनपुरे यांनी सांगितलंय. राहुरी नगर परिषदेला अनेकदा मागणी केल्यानंतर शासनानं इलेक्ट्रिक विभागाला कायमस्वरूपी अभियंता दिलाय. अजूनही पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागाला कायमस्वरूपी अभियंता उपलब्ध नाही, तर या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याचं काम असून पालिकेच्या दारामध्ये केस कापून आंदोलन करणाऱ्यांनी समस्या वाढवण्याऐवजी कमी करण्याचं काम करावं, असाही टोला विरोधकांना नगराध्यक्ष तनपुरे यांनी लगावलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.